नाना पटोले यांनी मोठ्या मोठ्या बाता मारू नये. आज अमरावती येथील राजकमल चौकात काँग्रेसचे 25 कार्यकर्तेही आंदोलनात आले नाही. खरं तर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं बळ आणि इच्छा दोन्ही संपले आहे अशी टीका भाजप नेते डॉक्टर अनिल बोंडे यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर केली. नानांनी मोठ्या मोठ्या बाता मारू नये, निदर्शन करायच्या. पाहिलं ना आज राजकमल चौकात 25 लोक नाही आले निदर्शन करायला. नाना काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं बळही संपलं, इच्छाही संपली. आता तुम्हाला महाविकास आघाडी सरकारमध्ये जे उष्ट खरकट मिळतं त्याच्यावर समाधान माना ना. आणि तुमचा विशेष म्हणजे या सरकारमध्येही काही रोल नाही, कोणी विचारत नाही. आणि या सरकारच्या माध्यमातून या कोरोनाच्या काळामध्ये जे काही तुम्ही छळलं महाराष्ट्रातल्या लोकांना, लाईन कापली, शेतकऱ्याची कापल्या जाते, शेतकऱ्यांना मदत केली नाही, गोरगरिबाला मदत केली नाही, असंघटित कामगारांना मदत केली नाही, बँडवाल्यांना मदत केली नाही, उलट दारूच्या दुकानात, किराण्याच्या दुकानात दारू विकून तुम्ही पुन्हा त्यांच्यावर आसूड ओढताय. आणि म्हणून नाना आता याच्यापुढे बिलकुल गमजा मारायचा नाही. हिंमत असली तर सरळ सरळ चर्चा करायसाठी यायचं, असे निदर्शनं करून उगीच आपलं तोंड काळं करून घेऊन मिरवण्यात काही अर्थ नाही नाना.